नमस्कार, मी कविता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। लक्ष्मीपूजनचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथे नगरसेवक नवीन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गावदेवी प्रतिष्ठानाच्या वतीने यंदाही दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमात मुख्य आकर्षण ठरलेल्या रॉक बँडच्या तालावर कल्याण पूर्वेतील तरुणाई थिरकल्याचे पाहायला मिळाले। डोंबिवली आणि कल्याणात गेल्या वर्षापासून कल्याण पूर्वेत देखील ह्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांनाही एक प्रकारे पर्वणी ठरली होती। यावेळी गणेश पूजन, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, पुणेरी ढोलवादक, लेझिम वादक, भारतीय सैनिकांचा सत्कार, अजरामर मराठी संगीतांची मैफिल, फोटोग्राफी स्पर्धा, ग्रुप सेल्फी स्पर्धा, रॉक बँड अशा भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी कल्याण पूर्वेतील नागरिकांना मिळाली। यावेळी तरुणाईची उपस्थिती लक्षणीय होती। या तरुणाईला विशेष आकर्षित केले ते म्हणजे या ठिकाणी असलेल्या रॉक बँडच्या कलाकारांनी। अनेक हिंदी, मराठी, इंग्रजी गाणी या कलाकारांनी वेस्टर्न पद्धतीने सादर करत तरुणाईला थिरकायला लावले। या कार्यक्रमाला आमदार गणपत गायकवाड, परिवहन सभापती मनोज चौधरी, नगरसेवक परिवहन सदस्य संजय मोरे, वैभव गायकवाड, नगरसेवक गणेश भाने, संदीप सिंग, उद्योगपती राकेश शर्मा, समाजसेवक राजगिरे, सुभाष गायकवाड आदी पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। शुभेच्छा। नवीनचंद गौरे यांच्या माध्यमातून ह्या दिवाळी पहाटचं आयोजन केलं जातं। खरं तर जी आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून या दिवाळी पहाटचं नियोजन केलं जातं, याबद्दल मी नवीनचंद गौरे यांचं
मनपूर्वक आभार मानेल, कारण की या सकाळच्या टायमाला सकाळच्या वातावरणामध्ये आपण ज्या टायमाला ज्या दिवाळी पाठचा आनंद घेत असतो आणि त्यावेळेस आजकाल दिवाळी आहे की नाही असं आपल्याला वाटत नाही, पण ही दिवाळी पहाट बघितली त्याच्यानंतर आपल्या सर्वसामान्य माणसांना असं वाटतं का दिवाळीला सुरुवात झालेली आहे, कारण की आधी दिवाळी म्हणजे कमीत कमी दिवाळीच्या 4-5 दिवसापासून आधीपासून तयारी असायची दिवाळीची, पण आता सर्व रेडीमेड असल्या कारणाने फटाफट फटाफट सर्व होतं आणि 1-2 दिवसातच दिवाळी आपली संपते, आणि त्या धगधुकीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्या धगधगीमध्ये नवीन शेठ गौरी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला। खरं तर मी मागच्या वर्षीसुद्धा आलो होतो आणि आता आमचे सुभाषदेव गायकवाड यांनी सांगितलं का कल्याण पर्वच्या विकासावरती तर खरं ज्या मुद्द्यावरती विरोधक बोलत होते त्या मुद्द्यावरती कुठेही तथ्य नव्हतं, कारण की कल्याण पर्वच्या विकासामध्ये मी कुठेही कमी पडलो नाही। कल्याण पर्वच्या विकासासाठी ज्या ज्या ठिकाणी जी कामं करायची होती ती कामं केली आणि ज्या ठिकाणी मोठी कामं करायची होती ती कामं जर आपण बघितली असेल तर गार्डन मैदान आणि हॉस्पिटलचे जे रिजर्वेशन होते ते 2009 आधीच तिथे अनधिकृत बांधकामं झालेली होती, त्यामुळे एखाद्या माणसाचं घर उद्ध्वस्त करून मी कुठेही विकास करू शकत नाही आणि त्यामुळे या कल्याण पर्वचा विकास तिथं थांबलेला आहे। पण येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी रिजर्वेशन गार्डन अशा ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणावरती आपण नक्कीच त्यांचं पुनर्वसन करून आपण विकास करू शकतो। खरं तर मी नवीन गवळी मगेश शेठ आणि इतर जे नगरसेवक, कारण की ज्या लोकांनी माझ्यावरती खालच्या व्यवहारात जेव्हा टीका केली त्या टायमाला ह्या लोकांनी त्यांची साथ सोडली, कारण सत्याच्या सोबत राहणं हे सर्वात गरजेचं असतं। जे लोक माझ्यावरती भ्रष्टाचाराचे वगैरे आरोप करू शकले नाही किंवा मी कुठे काय चुकीची कामं केल्यात असे आरोप करू शकले नाही आणि त्यावेगळा जे खालच्या व्यवहारात जाऊन त्या लोकांनी जे प्रचार केला त्या टायमाला जे चांगले नगरसेवक होते जे समजदार होते त्यांना माहिती आहे की समाजामध्ये निवडणूक लढत असताना कुठल्या गोष्टीवरती आपण त्यांच्यावरती आरोप केले पाहिजेत, तर ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचं मी खरोखर मनापासून आभार मानेल, आणि ज्या लोकांनी फक्त घाणेरडं राजकारण केलं ज्या घाणेरड्या राजकारणातून मला वाटतं कल्याण पर्वमध्ये असं कधीच राजकारण झालं नसतं, कधीच वैयक्तिक जीवनावरती कोणाचं गेलं नसतं आणि त्या चुकीच्या काहीतरी बनवून फेक ऑडिओ बनवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला, पण कल्याण पर्वची जनता ही समजदार आहे, त्यांना माहिती आहे कोण विकास करू शकतो, कारण ज्या माणसाच्या पाठीशी उभे होते त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप मी केले पण माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करू शकलं नाही, म्हणून आपल्या जनतेने पुन्हा एकदा मला संधी दिली आणि येणाऱ्या काळामध्ये कल्याण पर्वच्या विकासासाठी सदैव मी कल्याण पर्वच्या जनतेच्या पाठीशी आहे आणि त्यांचा सेवक म्हणून काम करत आपल्याला मी खरंच सांगेल का मी गेल्या 2009 आजपर्यंत जी कामं केल्यात ती सेवक म्हणून कामं केल्यात आणि यापुढे सुद्धा सेवक म्हणून राहीन असं आपल्याला ग्वाही देतो। आणि विकासाच्या दृष्टीतून नवीन शेठ गौरी असू द्या, मगेश शेट्टी असू द्या, इतर जे नगरसेवक माझ्यासोबत होते आणि जे नव्हते त्यांनासुद्धा मी त्यांच्या वार्डमध्ये जाऊन त्यांच्या जनतेला विचारेन का मी काय विकास केला पाहिजे, काय विकास झाला पाहिजे हे जनतेकडे मी जाऊन मी या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी विचारेन आणि जनता सांगेल तो विकास मी नक्कीच करेन, मी असं आपल्याला आश्वासन देतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धीची जावो। आपल्याला एकच विनंती आहे की आपली मुलं ज्या टायमाला फटाके वगैरे फोडत असतात आता आपलं शहर एकदम गजबजीचं आहे, फटाके फोडताना थोडी काळजी घ्या जेणेकरून आपण फटाके फोडताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही किंवा एखादा अपघात होणार नाही याकडे लक्ष घालावं। आपण लहान मुलं फटाके वाजवत असताना आपण सातत्याने त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे एवढी आपल्याला सर्वांना विनंती करतो। पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, माझे 2 शब्द इथे संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। सर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज, तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, नमस्कार।